आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आज अजित पवारांची राज्यातले आमदार आणि मंत्र्यांसोबत एक बैठक होणार आहे. या बैठकीत प्रामुख्यानं लोकसभेचं जागावाटप आणि प्रचाराची रणनीती या संदर्भात चर्चा अपेक्षित आहे. दुपारी 12 वाजता पुण्यातल्या ढोले पाटील रोडवरती बैठक आयोजित करण्यात आली आहे. विजय शिवतारे यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीशी नाराजी आहे, त्यामुळे राज्यातील महायुतीच्या इतर जागांवरती त्याचा फटका बसू शकतो आणि याच दृष्टीनं अजित पवार पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करू शकतात. आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्याला बैठकीबद्दल अधिक माहिती देतील. मंदार, एक तर प्रमुख मुद्दे या बैठकीत कोणते असतील आणि खास करून शिवतारेंच्या नाराजीचा फटका बसू नये यासाठी काही चर्चा या बैठकीत होऊ शकते का? अजित पवारांनी बोलवलेल्या या बैठकीला त्यांच्या पक्षातले सगळे आमदार उपस्थित राहतात का आणि उपस्थित राहिल्यानंतर हे आमदार कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त करतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. कारण महायुतीमध्ये लोकसभेच्या जागावाटपांचा जो तिढा निर्माण झालेला आहे, जो गुंता निर्माण झाला आहे, त्यामुळं अनेक आमदार संभ्रमावस्थेमध्ये आहेत. आपण पाहिलं की पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी शरद पवारांकडे परत जाण्याचा निर्णय घेतला. सातारा लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत मकरंद पाटील यांचे भाऊ नितीन पाटील हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत आणि त्यामुळेच सातारच्या जागेचा तिढा महायुतीमध्ये निर्माण झालेला आहे, त्याची घोषणा अद्याप होऊ शकलेली नाही. दुसरीकडे उदयनराजे भोसले यांनी त्यांना उमेदवारी मिळणार हे जाहीर करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांचा एका भव्य स्वागत सोहळ्याचं देखील आयोजन करण्यात आलं. असे अनेक आमदार आहेत की जे महायुतीमध्ये जो काही उमेदवार आहे त्यांच्या महायुतीचा त्याचा प्रचार कसा करायचा अशा अनेक समस्या घेऊन या बैठकीला पोहोचणार आहेत आणि या समस्यांवरती किंवा प्रश्नांवरती उत्तर शोधून देण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून आणि त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात येणार आहे. हाच या बैठकीचा मुख्य अजेंडा असणार आहे. या आणि दुसरा प्रश्न होता की विजय शिवतारे. विजय शिवतारे हे दावा करतायत की ते निवडणूक लढवणार, जरी त्यांच्या पक्षाकडून म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्यांच्यावरती पक्षांतर्गत कारवाई झाली तरी देखील ते निवडणूक लढवणार यावरती ते ठाम आहेत. त्यामुळं विजय शिवतारे यांना कसं आवरायचं हा मोठा प्रश्न आहे. याचं उत्तर अजून तरी अजित पवारांना आणि त्यांच्या पक्षाला सापडतंय असं दिसत नाहीये. अजित पवारांच्या पक्षाचे जे प्रवक्ते आहेत उमेश पाटील यांनी असं म्हटलेलं आहे की जर विजय शिवतारे यांच्यावरती कारवाई केली नाही तर त्याचा महायुतीवरती देखील परिणाम होईल. मात्र विजय शिवतारे अगदी ठामपणे सांगतायत की माझ्यावरती कोणती कारवाई झाली मला पक्षातून बाहेर काढलं तरी चालेल, मी निवडणूक लढवणार. त्यामुळे या बैठकीमध्ये या प्रश्नावरती कसा तोडगा काढला जातो हे देखील पाहावं लागेल. मंदार, माहिती जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.